नमस्कार, मी निकेत खामनकर। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 28 नोव्हेंबर 2020 आणि मित्रांनो आता सायंकाळचे 7:48 झालेले आहेत। तर मित्रांनो, निवार चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन निवार चक्रीवादळ संपूर्णतः विरून गेलेले आहे। पण मित्रांनो, निवार चक्रीवादळ निवडते तोच पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक नवीन कमी दाब तयार होतोय। तर मित्रांनो, सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा। सोबत मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। मित्रांनो, आज सकाळपासूनच आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागामध्ये, सोबत दक्षिण कोकणामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळत आहे। सोबत मित्रांनो, मुख्यतः ढगाळ हवामान आपल्याला बघायला मिळालं आहे। तर मित्रांनो, निवार चक्रीवादळ हे पूर्णतः विरून गेलेलं असून उद्या दिनांक 29 नोव्हेंबर 2020 उद्याला आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब तयार होण्याची शक्यता असून मित्रांनो, हा कमी दाब पुढे जाऊन याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता सुद्धा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, आत्ता जे आहे, आता 7:48 झालेले आहे। मित्रांनो, आत्ताची जी लाईव्ह सॅटेलाईट इमेज आहे ते आपण आता बघूया की आत्ताच्या घडीला आपल्या राज्यातील कोणत्या भागामध्ये ढगाळ हवामान आहे ते। तर मित्रांनो, आपण बघू शकता की आपल्याला हे अशा पद्धतीचं ढगाळ हवामान आपल्याला राज्यातील काही अंशी बघायला मिळत आहे। म्हणजेच की आज आपल्याला पावसाची शक्यता नाहीच्याच बरोबर आहे, पण आपल्याला काही अंशी ढगाळ हवामान आपल्याला आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये, विदर्भ, मराठवाडा, सोबतच पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आणि मित्रांनो, आपण इथे बघू शकता की इथे अंदमानच्या दक्षिण दिशेला इथे आपण ढगांची दाटी झालेली बघायला मिळते। म्हणजे या ठिकाणी एक चक्राकार वारे, कमी तीव्रतेचे चक्राकार वारे सक्रिय आहे आणि उद्या जाऊन त्याचं रूपांतर हे कमी दाबामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, हा पुढे जाऊन हा कमी दाबाचं जे रूपांतर आहे पुढे जाऊन मित्रांनो चक्रीवादळामध्ये होण्याची दाट शक्यता असून मित्रांनो, यामुळे आपल्या राज्यातील काही अंशी आपल्या राज्यातील वातावरणावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। कारण मित्रांनो, जसं की निवार चक्रीवादळाचं मार्गक्रमण जसं मित्रांनो इकडे बंगालच्या उपसागरातून तामिळनाडू राज्याकडे जसं झालं, त्याचप्रमाणे या कमी दाबाचा सुद्धा असंच मार्गक्रमण होणार आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता की हे उद्याला आपल्याला या ठिकाणी म्हणजे अंदमानच्या दक्षिण दिशेला या ठिकाणी हा जो आहे कमी दाब तयार होणार आहे आणि जवळपास मित्रांनो याची तीव्रता आणखी वाढत जाऊन जवळपास 2 डिसेंबर रोजी याची तीव्रता आणखी वाढणार आहे। आणि जवळपास मित्रांनो हा कमी दाबाचं जे रूपांतर हे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता असून जर मित्रांनो याचं जर चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं तर हे वादळ मित्रांनो जवळपास 2 किंवा 3 डिसेंबर रोजी हे मित्रांनो श्रीलंकेचा किनारपट्टी भाग या मार्गाने मार्गक्रमण करत मित्रांनो तो तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीला 3 तारखेला जवळपास 3 डिसेंबर रोजी धडक देण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, आपण बघू शकता की जसं की 3 डिसेंबर रोजी हे वादळ इकडे तामिळनाडू राज्यातील मदुराई जे शहर आहे या शहराच्या किनारपट्टी भागामध्ये म्हणजे धडक देत नाही तोच इकडे मित्रांनो आपण बघू शकता की इकडे अंदमानच्या दक्षिण दिशेला पुन्हा एक वादळ तयार होताना आपल्याला बघायला मिळत आहे। सद्यस्थितीला आपण याच वादळाचं आपण जे काही माहिती आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, हे जे वादळ असणार आहे सध्याच्या वातावरणानुसार हे वादळाची जे काही आपल्याला मार्गक्रमण दिसत आहे ते मित्रांनो जवळपास तामिळनाडू राज्यातून ते मार्गक्रमण करत मित्रांनो शेवटचे केरळ राज्यातून आणि इकडे अरबी समुद्रामध्ये जाऊन त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ हवामान आपल्याला बघायला मिळू शकतो। पावसाची शक्यता नाहीच्याच बरोबर राहणार आहे, पण वातावरणामध्ये जे काही नवीन बदल झाला तर त्यामध्ये आपण लवकरात लवकर माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नक्की करू।